पुण्यातून एक मोठी बातमी येते. मध्यरात्री एक धक्कादायक प्रकार घडलेला आहे. पोलीस आणि हवाला मार्केट करणाऱ्यांमध्ये थरार पाहायला मिळालेला आहे. कोट्यवधी रुपयांच्या 6 बॅग पोलिसांनी जप्त केलेल्या आहेत. कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पैशांची उलाढाल होत असल्याचं यातून समोर आलेलं आहे. पुण्याहून इंदापूरकडे निघालेली चारचाकी पोलिसांनी ताब्यात घेतलेली आहे. पोलीस आणि हवाला मार्केट यांच्यात थरार पाहायला मिळालेला आहे. पुण्यातून मध्यरात्री ही धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. पोलीस आणि हवाला मार्केटमध्ये थरार जमलेला आहे. कोट्यवधी रुपयांच्या 6 बॅग्स पोलिसांनी जप्त केलेल्या आहेत. कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पैशांची उलाढाल होत असल्याची देखील शक्यता यातून वर्तवली जाते. उद्या कर्नाटक विधानसभेसाठी मतदान होणार आहे आणि अशातच पुण्यातून एक धक्कादायक माहिती समोर येते. कोट्यवधी रुपयांच्या 6 बॅग्स पोलिसांनी जप्त केलेल्या आहेत. पोलीस आणि हवाला मार्केट करणाऱ्यांमध्ये थरार झालेला आहे. मध्यरात्री पुण्यातून ही मोठी बातमी समोर येते. पुण्याहून इंदापूरकडे निघालेली चारचाकी पोलिसांनी ताब्यात घेतलेली आहे आणि पैशांनी भरलेल्या 6 बॅग्स पोलिसांनी जप्त केलेल्या आहेत. चंद्रशेखर भांगे आमचे प्रतिनिधी थेट जोडले गेले आहेत. आपण त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेऊया. चंद्रशेखर, काय सांगाल? पुण्यातला मोठा प्रकार आहे. पोलीस आणि हवाला मार्केट यांच्यामधला हा थरार आहे आणि कोट्यवधी रुपयांच्या बॅग्स देखील जप्त केलेल्या आहेत. काय अधिक माहिती या संदर्भात? पुण्याजवळील शेवाळवाडीजवळ हा सगळा रात्री घडलेला आहे. तर 3 कोटी 42 लाख रुपयाची जी रक्कम आहे ती प्रशांत गांधी हा जो इंदापूर तालुक्यातील रहिवासी आहे ती हा चारचाकी गाडीमधून आपल्या कुटुंबासहित इंदापूरला निघाला होता आणि या गाडीची संशय जो आहे तो वाहतूक पोलिसांना आल्यानंतर वाहतूक पोलिसांनी त्याला गाडी थांबवण्याचा इशारा दिल्यानंतर गाडी न थांबवता हा पुढे सुसाट गेल्यानं पोलिसांनी या हवाला मार्केट करतो त्याच्यामध्ये थरार झाला. शेवटी पोलिसांनी त्याला कसोशीने ताब्यात घेतलं. त्यानंतर एक धक्कादायक जी माहिती ती समोर येते. 3 कोटी 42 लाख रुपये जे आहेत हे पोलिसांनी रात्री जप्त केले. पहाटे 6 वाजेपर्यंत या सगळ्या नोटांची मोजदात जी आहे ते पुणे गुन्हे शाखा वाहतूक पोलीस आणि हडपसर पोलीस हे 3 वेगवेगळे पोलीस पथक आहेत हे करत होते. खरं तर कर्नाटकची निवडणुकीसाठी उद्या मतदान होत आहे आणि आजच्या पार्श्वभूमीवर एवढी मोठी रक्कम जर सापडली असेल तर त्या अँगलनंसुद्धा पोलीस तपास करत आहेत. आयकर विभागाला या सगळ्या रकमेविषयी माहिती पोलिसांनी दिलेली आहे. आयकर विभागही आता काही वेळानंतर घटनास्थळी दाखल होणार आहे. परंतु 3 कोटी 42 लाख रुपयांची रक्कम आहे त्याविषयी मात्र हा जो प्रशांत गांधी आहे तो व्यवस्थित उत्तर पोलिसाला देत नव्हता. इतकी मोठी रक्कम जी आहे ती रक्कम तो कुठे घेऊन चालला होता याची माहितीसुद्धा तो पोलिसांना व्यवस्थित देत नव्हता. त्याच्यासमोर त्याचं कुटुंबसुद्धा असल्याची माहिती येत आहे. ज्या मोठ्या पोत्यासारख्या असणाऱ्या या बॅग आहेत त्यामध्ये 6 या बॅग आहेत त्यामध्ये ही जी रक्कम तो भरला होता आणि पैसे मोजण्याची जी मशीन आहे ती मशीनसुद्धा पोलिसांनी जप्त केली आहे. रात्री ही मोठी कारवाई सुरू असताना पोलीस मात्र या सगळ्या कारवाईविषयी पत्रकारांना माहिती काही काळासाठी देत नव्हते. परंतु लोकशाही न्यूजने शेवटपर्यंत या सगळ्या घटनेचा पाठपुरावा केल्यानंतर या सगळ्या हवालाचा पाठपुरावा केल्यानंतर सकाळी या सगळ्या घटनेची माहिती पत्रकारांना देण्यात येते. परंतु हा सगळा प्रकार जर आपण पाहिला तर इतकी रक्कम मोठी रक्कम आली कुठून आणि पुढे चालली होती कुठं याचा तपास पोलीस आणि आयकर विभागाला आता करणं महत्वाचं असणार आहे. अगदी चंद्रशेखर, 6 बॅग्स आहेत. काही अमाऊंट मिळालेली आहे का? किती रक्कम होती टोटल? आणि कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही पैशांची उलाढाल होत असल्याची माहिती मिळते. पोलीस प्रशासनासमोर आता कशा प्रकारचं आव्हान असणार आहे या सगळ्या घडामोडींनंतर? चारचाकी फिजा कार आहे. या चारचाकी फिजा कारमध्ये 6 जे बॅग आहेत त्याच्यामध्ये 3 कोटी 42 लाख रुपयाची रक्कम पोलिसांनी जप्त केलेली आहे. त्याचबरोबर गाडीच्या डिक्कीमध्ये ही सगळी रक्कम आहे. त्याचबरोबर गाडीच्या खालच्या बाजूला सुद्धा ही रक्कम या हवाला करणाऱ्या व्यक्तीने दिल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. त्याचबरोबर हा जो प्रशांत गांधी आहे याची माहिती आता पोलीस समोर या ठिकाणी देताना दिसत आहे. त्याचा व्यापार सुद्धा असल्याचं सांगितलं जात आहे. परंतु पोलीस तपासामध्ये वेगळ्या पद्धतीच्या धक्कादायक घटना ज्या आहेत त्या समोर येऊ शकतात. परंतु एवढी मोठी रक्कम जर पोलिसांनी पकडली तर ती प्रथम चालली होती कुठे याचा तपास जो आहे तो पोलीस आणि आयकर विभागाने करणं महत्वाचं असणार आहे. कारण पुण्याजवळ असलेलं हे जे शेवाळवाडी आहे या शेवाळवाडीच्या ठिकाणी वाहतूक पोलिसांना महत्वाचं यामध्ये वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला या सगळ्याविषयी संशय आला होता आणि वाहतूक पोलिसांना त्याला इशारा दिला होता आणि वाहतूक पोलिसांच्या इशाऱ्याला न जुमानता या प्रशांत गांधीने त्याची गाडी सुसाट पळवली. त्यानंतर गुन्हे शाखा आणि हडपसर पोलीस अशी संयुक्त कारवाई पोलिसांनी पुढे केली आणि या सगळ्या कारवाईमध्ये
अगदी चंद्रशेखर, खूप मोठी ही रक्कम आहे. या संदर्भात वेळोवेळी तुमच्याकडून अधिक माहिती जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.